नमस्कार, मी प्राचार्य महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातारा. आज या ठिकाणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे इयत्ता 5वी आणि 8वीचा लकी ड्रॉ पद्धतीनं प्रवेश कार्यक्रम निश्चितपणे पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी इयत्ता 5वीसाठी 120 जागेसाठी प्रवेश देण्यात आला. याच्यामध्ये 255 अर्ज आले होते, त्यापैकी 120 अर्ज सोडत पद्धतीनं निवडलेले आहेत. या ठिकाणी 3 डिव्हिजन आहेत आणि सर्व पालकांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश निश्चित झालेला आहे. या विद्यार्थ्यांनी आपले दाखले उद्यापासून जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा. त्याचबरोबर इयत्ता 8वीसाठी सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यम टेक्निकल तुकडी आहे, त्या दोन्ही तुकडीसाठी प्रवेश 60 सोडले होते, त्यामध्ये 20 सेमी आणि 40 मराठी, तेही प्रवेश सोडत पद्धतीनं निश्चितपणे पार पडलेले आहेत. सर्व पालकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या विद्यार्थ्यांना आज प्रवेश समक्ष दिलेला आहे. 8वीमध्ये मराठी माध्यमासाठी 40 आणि सेमीसाठी 20 प्रवेश दिलेले आहे, त्यांचाही प्रवेश प्रक्रिया उत्तम पद्धतीनं पार पडलेली आहे. दरवर्षी या ठिकाणी प्रवेशासाठी पालकांची मागणी असते आणि म्हणून आम्ही ही सोडत प्रक्रिया राबवतो. कोणत्याही मुलाला, सर्वसामान्य मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं. RTA कायदा हा आहे की मुलांना जवळच्या शाळेत, संपर्काच्या शाळेत प्रवेश मिळावा. त्या दृष्टीने आम्ही ही प्रक्रिया पार पाडून शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया दरवर्षी पूर्ण होत असते. या ठिकाणी सर्व पालकांनी उत्तमपणे सहकार्य चांगलं केलेलं आहे आणि सदर विद्यार्थ्यांना एवढंच आव्हान आहे पालकांना की लवकरात लवकर दाखले जमा करावेत, म्हणजे आपणाला प्रवेश देणार काही अडचण येणार नाही. धन्यवाद. आज महाराजा सयाजीराव हायस्कूल या शाळेमध्ये इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचा या वर्गांचा लकी ड्रॉ काढण्यात आलेला आहे. प्रवेशासाठी अर्ज आलेले होते आणि महाराजा सयाजीराव हायस्कूलची ख्याती पाहता आपण सर्वांना, आपल्याला जिल्ह्यामध्ये माहिती आहे की या शाळेमध्ये प्रवेशासाठी किती रसिकेच होत असते. संस्थेनं जवळजवळ 10 वर्षापासून आता ही सुरुवात केलेली आहे की कोणावर अन्याय होता कामा नये. ज्याला कमी मार्क आहेत आणि ज्याला जास्त मार्क आहेत, दोनही वर्गांच्या दोनही विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीनं प्रवेश द्यायचा. लकी ड्रॉमध्ये ज्याचं नाव येईल त्याचा प्रवेश निश्चित होतो. आपण आज पाहताय की इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये एवढी रस्सी खेच असताना, एवढी झुंबड तिथं उडलेली असताना महाराजा सयाजीराव हायस्कूल या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये लकी ड्रॉ पद्धतीनं प्रवेश द्यायची वेळ आलेली आहे. या शाळेचं निश्चित चांगलं काम या ठिकाणी राज्यपातळीवर आता गाजलेलं आहे, म्हणून पालकांचा जास्तीत जास्त ओढा या ठिकाणी. आणि हे सर्वच पालकांच्या इच्छा आम्हाला पूर्ण करता येत नव्हत्या, सर्वांनाच ॲडमिशन देता येत नव्हतं, म्हणून आम्ही या ठिकाणी लकी ड्रॉ ही पद्धत सुरू केलेली आहे. आणि महाराजा सयाजीराव हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, कॉलेज तसेच आमच्या जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल आणि रयत इंग्लिश मीडियम स्कूल या ज्या आमच्या ब्रँचेस आहेत, या सर्व ठिकाणी पब्लिकचा, पालकांचा ओढा आता जास्त जोरात पद्धतीनं सुरू आहे. याचं मूळ कारण हे आहे की इथली शिक्षण पद्धती अतिशय जोरात आहे आणि सर्व शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग, प्राचार्य वर्ग, सर्व कर्मचारी वर्ग प्रत्यक्ष झटून मुलांची चांगल्या पद्धतीनं कशी शैक्षणिक अवस्था सुधारेल यासाठी सर्वजण मेहनत घेत आहेत आणि या मेहनतीचं हे फळ आहे. आणि आम्हाला लकी ड्रॉ पद्धतीनं या ठिकाणी ॲडमिशन द्यावे लागत आहेत. पालकांचा आज या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. पारदर्शक पद्धतीनं लकी ड्रॉ काढलेला आहे. सर्व प्रक्रिया शांततेत आणि व्यवस्थित पार पडलेली आहे. याबद्दल पालकांचे मी शाळेच्या कमिटीचा सदस्य म्हणून आभार मानतो. नमस्ते, मी मंगल मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, शिक्षण विभाग माध्यमिकच्या वतीने मी प्रतिनिधी म्हणून या लकी ड्रॉसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि दरवर्षीप्रमाणे या वेळी ही पारदर्शकता ठेवून सोडत पद्धतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे. इयत्ता 5वीसाठी 101 विद्यार्थ्यांना या सोडत पद्धतीने ॲडमिशन देण्यात येणार आहे आणि इयत्ता 8वीसाठी सेमी माध्यमासाठी 20 आणि मराठी माध्यमासाठी 40 अशा 60 विद्यार्थ्यांची इथं सोडत पार पडलेली आहे. खरं तर या शाळेची जी शैक्षणिक गुणवत्ता आहे
ती सर्वोत्कृष्ट गुणवत्ता असल्यामुळे आणि या विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर यांचं उत्कृष्ट काम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे ह्या शाळेची गुणवत्ता इतकी आहे की सर्वच पालकांना वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश मिळावा आणि त्यासाठी पालकवर्ग धडपडत असतो आणि प्रवेश न मिळालेले पालक या ठिकाणाहून नाराज होऊन परत जातात कारण गुणवत्ताच तशी असल्यामुळे प्रत्येकाला ह्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा असं वाटतं. तरीसुद्धा ज्या पालकांना आपल्या विद्यार्थ्यासाठी पाल्यासाठी प्रवेश या ठिकाणी मिळालेला नाही आहे त्यांनी नाराज न होता ज्या ठिकाणी ते स्थानिक ठिकाणी राहतात त्या स्थानिक ठिकाणच्या आजूबाजूला असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा विद्यार्थ्यांचं नुकसान न करता आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा आणि जर त्यांना काही अडचणी येत असतील तर माध्यमिक शिक्षण विभागाशी संपर्क साधावा किंवा काही ठिकाणी जर असं काही मुलांवर अन्याय होत असेल प्रवेशाच्या संदर्भात तर त्याविषयी आमच्याकडे संपर्क साधून पालकांनी आम्हाला ही बाब लक्षात आणून द्यावी आणि जेणेकरून विद्यार्थी हा वेळेत प्रवेशित होऊन त्याचा शैक्षणिक मार्ग सुकर व्हावा